आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय नवीन संसद भवनातून लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ आता सेंगोल ठेवण्यात येणार आहे. आता 18 शतकातला अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. हा राजदंड लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ असणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी या सेंगोलचं विविध राज्यातून आलेल्या साधू महंतांकडून पूजन करून घेतलंय आणि हे सेंगोल पूजन झाल्यानंतर आता हा सेंगोल म्हणजेच राजदंड लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ विराजमान असणार आहे. भारतीय प्रथा परंपरा पाहता राज्यसत्तेचं हस्तांतरण होताना राजदंड हा नव्या राज्याकडे नव्या सत्तेकडे जात असतो आणि राजदंडाचं रूप म्हणजे हा सेंगोल आहे. तमिळनाडू राज्यातून मागवून नवीन संसद भवनामध्ये हा सेंगोल आता ठेवण्यात आलेला आहे आणि कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा प्रदान करण्यात आला. आज त्याचं पूजन झाल्यानंतर हा सेंगोल आता नवीन संसदेच्या सभागृहामध्ये लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ असणार आहे. सेंगोल हे सत्तेच्या हस्तांतरणाचं प्रतीक आहे. सम्मा या तमिळ शब्दाचा अर्थ निष्ठा असा होतो आणि राजदंड हा संस्थानिक आणि राजप्रतिनिधींच्या राज्यसत्तेचं प्रतीक आहे. या सेंगोलच्या इतिहासात 1947 मध्ये 14 ऑगस्टला तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी तमिळनाडूकडे हा राजदंड सुपूर्द केलेला होता आणि हा राजदंड आता पूजन केला जातोय. भारतीय लोकशाहीचं मंदिर असा गौरव होणाऱ्या संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा हा सोहळा सध्या सुरू आहे. वेदमंत्रांचा जयघोष एका बाजूला ऐकू येतोय तर सनई वादन आहे आणि अत्यंत वेगळं वातावरण सध्या संसदेच्या या नवीन इमारतीमध्ये पाहायला ऐकायला अनुभवायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सध्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते या हा कार्यक्रम सध्या साजरा होताना आपण पाहतोय. सेंगोल पूजन झालंय आणि आता पंतप्रधान या ठिकाणी पुष्प वाहतात. तर तमिळनाडूतून आलेला हा विशेष राजदंड म्हणजे सेंगोल आता लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ कायमस्वरूपी स्थापित करण्यात आलेला आहे. विविध राज्यातून आलेले साधू महंत आणि विशेषतः तमिळनाडूमधून आलेले हे साधू महंत पंतप्रधानांना आशीर्वाद देताना हे थेट दृश्य आपण पाहतोय नवीन संसद भवनातून. नवीन संसद भवनाच्या वास्तुकलेचा एक भव्य नमुना आपण या दरम्यान पाहतोय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे